subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 21वा वर्धापन दिन हा 10 जून रोजी होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 21 वर्ष पूर्ण होऊन 22व्या वर्षात पदार्पण केले आहे. पण आता सध्याची परिस्थिती पाहता वर्धापन दिन हा अतिशय साधेपणाने साजरा करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आणि स्वतः देखील रक्तदान केले. तसेच जीवनावश्यक वस्तूची वाटप वृक्ष लागवड करण्यात आली अशी माहिती नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दिली. नाही, महत्त्वाचा विषय असा आहे, पक्षाला 21 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 22व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. वर्धापन दिन 10 जूनला आमचा संपन्न झालेला आहे, परंतु प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत साधे पद्धतीने आम्ही या ठिकाणी वर्धापन दिन साजरा केलेला आहे. कारण सध्या राज्यावरती, देशावरती आणि जगामध्ये असणारं कोरोनाचं महासंकट, ह्या महासंकटामध्ये जास्तीत जास्त दोघांमध्ये अंतर ठेवणं, कोणत्या प्रकारची गर्दी न करणं, कोणत्या प्रकारचा उत्सव न करणं, यासाठी आम्ही हा वर्धापन दिन अतिशय साधेपणाने संपन्न होत असताना नागरिकांना जे आवश्यक गोष्टी आहेत, मग त्या ठिकाणी जीवनावश्यक असेल किंवा नागरिकांना सहकार्य असेल, प्राधिकरण असेल, वृक्ष प्राधिकरण असेल, यामध्ये वृक्षांची आम्ही लागवड करून रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून सर्व राज्यभरात लाखो बाटल्या रक्ताच्या आम्ही शासनाच्या ताब्यात दिलेल्या आहे. आमच्या नवी मुंबईमध्ये सुद्धा केमिस्ट भवन किंवा DY पाटीलमध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन एक प्रकारची या ठिकाणी देशसेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमच्या पक्षाचं सुद्धा तेच उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी सफल करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेंसर, प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.